पुण्यात 1 फेब्रुवारी पासून शाळा सुरू झाली आहे, त्यावेळी शाळा हाफ डे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र पुण्यात 1 ते 8 पर्यंत शाळा पूर्ण वेळ सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली। सध्या जागतिक परिस्थिती पाहता नवीन रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे, परंतु दैनंदिन कोविड मृत्यूसंख्येत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपल्या शाळा आपण मागे 1 फेब्रुवारी पासून सुरू करायचा निर्णय घेतलेला होता, त्याच्यामध्ये हाफ डे करायचा होता सुरुवातीच्या 1 ते 8 पर्यंत। पण आज आम्ही ठरवलं की आता हाफ डे काढून टाकावं, 1 ते 8 पण पूर्णपणे उपस्थित आहे, फुल डे आपल्या आपल्या मी राज्यावर येतो, पुणे जिल्ह्यात, पुणे शहरात, पिंपरी चिंचवड शहरात मी जे सांगतोय ते ह्याच्यातलं। दुसरं, राज्याच्या संदर्भामध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्याच्यात पण थोडंसं करोनाचं प्रमाण कमी पॉझिटिव्हचं पाहायला मिळाल्यानंतर नियमामध्ये शिथिलता करण्यात आली। तर कोणती शिथिलता करण्यात आली? तर स्पर्धा ज्या असतात, मग घोड्याची स्पर्धा असेल, बैलाची स्पर्धा असेल, इतर खेळांच्या स्पर्धा असतील, कसल्याही प्रकारच्या स्पर्धा, त्या 25% उपस्थितीमध्ये त्या भरवण्याच्या करता जिल्ह्यामध्ये असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यायची, तुमच्या पुणे महानगरपालिकेत असेल तर विक्रमकुमारांनी परवानगी द्यायची, आणि पिंपरी चिंचवडमध्ये असेल तर राजेश पाटलांनी परवानगी द्यायची। ही सूत्र ऑल ओव्हर महाराष्ट्र, तर तो अधिकार आपण स्थानिकांना दिलेला। आज आम्ही राजेश कुमार सॉरी कलेक्टर विक्रमकुमार आणि राजेश पाटील ह्यांना सगळ्यांना सांगितलेलं की बा तुम्ही 25% उपस्थितीमध्ये काही आपल्या इथं आता टेनिसच्या स्पर्धा चाललेल्या आहेत, बरेच जण बैलगाड्यांच्या स्पर्धेच्या करता मागणी करतायत, रेसकोर्सवाल्यांनी घोड्याच्या स्पर्धेच्या करता मागणी केलेली, रेसच्या करता परवानगी मागितलेली, अशा पद्धतीच्या परवानग्या राज्यांनी जे काही गाईडलाईन दिली त्या पद्धतीनं द्यायला इथल्या अधिकारी वर्गाला सूचना देण्यात आलेल्या आहेत।